नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी जुन्या ड्रेसचा वापर करणार आहे, म्हणजे रियूज करणार आहे. म्हणजे हा ड्रेस मी वापरत नाही म्हणून याचा वापर अशा प्रकारे करत आहे. बघा, म्हणजे ड्रेस तरी चांगला होता पण बरेच दिवस घातल्यामुळे मला परत घालू वाटत नव्हतं, त्यामुळे मी याचा इथं उपयोग करत आहे. कारण ड्रेस चांगला असल्यामुळे मला टाकूसुद्धा वाटत नव्हतं, त्याचा काहीतरी रियूज व्हावा असं मला वाटत होतं. त्यामुळे काय केलं बघा, अगोदर असं एक साईडचा पूर्ण ड्रेसचा भाग कट करून घेतला आणि त्याचे साईड कट असतात ते सुद्धा कट करून घेतले. आणि हा ड्रेस मी शिवतेवेळीसुद्धा मी शिवला होता, त्यामुळे अस्तरसुद्धा पूर्ण भागाला लावून घेतला होता. त्यामुळे असे दोन भाग भेटले आहेत बघा, अस्तरचा आणि ड्रेसचा. आणि त्याच मापाची मी एक माझ्याकडं बॅग होती, शॉपिंग बॅग, बघू शकता तुम्ही तशा प्रकारची होती. आता त्या कपड्याच्या मेजरमेंटप्रमाणे ती मी कट करून घेतली, कारण भरपूर मोठी होती ती आणि कपडा हा छोटा झाला, त्यामुळे मी त्या मापाची मी कट करून घेतली. बघा, आता इथं कपडा घेतलेला आहे तो अखंड आहे, म्हणजे पूर्ण एकच भाग आहे आणि हे दोन भाग झाले. त्यामुळे मी हे अगोदर जॉईन करून घेते, दोन्ही भाग एक शिलाई मारून घेतली बघा इथं. आता जॉईन केल्यानंतर बघू शकता तुम्ही हे असे तीन भाग तयार करून घेतले आहेत. आता इथं हा शॉपिंग बॅगचा घेतला आहे आणि ड्रेसचा आणि ड्रेसच्या अस्तरचा, म्हणजे इथं ड्रेसच्या अस्तरचा सुद्धा वापर होतो बघा. आता हे कशाप्रकारे जोडायचं बघा, अगोदर शॉपिंग बॅग ठेवली आहे, त्यानंतर ड्रेसचा कपडा हा सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर अशा प्रकारे ठेवायचं आणि पूर्ण साईडनं शिलाई मारून घ्यायची. इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे रेडीमेड जी शॉपिंग बॅग असते तीच आहे, तिला हँडलसुद्धा रेडीमेड आहेत, मी तसाच उपयोग करणार आहे. इथे इथं बघू शकता तुम्ही, आता पूर्ण शिलाई साईडनं मारून घ्यायची आणि थोडासा जागा सोडून घ्यायचा आणि त्यामधून ते भाग परतून घ्यायचं. आता इथं मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि एक्स्ट्रा साईडचा जो अस्तरचा वगैरे कपडा होता तो पूर्णपणे कट करून घेतला आहे. अशा प्रकारे एक भाग तयार झालेला आहे बघा, आणि एका साईडला अस्तर आणि एका साईडला शॉपिंग बॅग आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं जे मी शॉपिंग बॅग घेतली आहे तिला ऑलरेडी असे हँडल आहेत, त्यामुळे मी अजून एक्स्ट्रा वगैरे हँडल जोडणार नाही, त्यामध्येच पाइपिंग जोडून हँडल तयार करणार आहे. बघा, पुढे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. आता या प्रकारे दोन्ही भाग कट करून घेतले आहेत आणि तो थोडासा जागा सोडला होता बघा, त्याच्यामधून पूर्ण भाग परतून घ्यायचे. असं परतल्यानंतर काय होतं, साईडला पूर्ण फिनिशिंग येते बघा. तुमचे जे आतमध्ये तुम्ही शॉपिंग बॅग घातला असेल किंवा गोनी घातला असेल तर ती साईडला दिसून येत नाही, त्याच्यासाठी हा असा भाग परतून घ्यायचा, म्हणजे पूर्ण बाहेरनंसुद्धा फिनिशिंग दिसते यासाठी. आता इथं शिलाई मशीनवरती चारी बाजूनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि उभ्या आडव्यासुद्धा शिलाई मारून घ्यायच्या. आता इथं बघू शकता तुम्ही, जो परतून घेण्यासाठी थोडासा आपण जागा ठेवला होता तोसुद्धा मी जोडून घेतला आणि अशा उभ्या मी शिलाई मारून घेत आहे, म्हणजे त्या बॅगच्या आडव्या शिलाई मारून घेत आहे. मला वाटत असेल तर उभ्या आडव्या तुम्ही कशाही शिलाई मारून घेऊ शकता. आणि पूर्ण साईडनं सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे. आता इथं हँडलला कसे भाग जोडून घ्यायचे बघा, म्हणजे इथं पाइपिंग कशा प्रकारे करायची. आता एक्स्ट्रा मी दुसरा कपडा घेतला आहे, म्हणजे याच ड्रेसाच्या हाताचा बाजू असते ती मी या प्रकारे कट करून घेतली आहे, दोन कट करून घेतल्या आहेत अशा, म्हणजे दोन्ही हँडलना. आता एक जोडून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे जोडायचं. आता इथं जो आपण पिशवी शिवत आहे त्याचा सरळ बाजू घेतला आहे बघू शकता, आणि त्याच्यावरती हा असा भाग ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे परतून घेतला तर शिलाई मारायला सुद्धा इझी होतं बघा, म्हणजे रेडीमेड शॉपिंग बॅग होती त्याच्याचवरती मी जुन्या ड्रेसचा अस्तर आणि ड्रेसचा भाग दोन्ही साईडने लावून बॅग तयार करून घेतली आहे. फक्त अशा प्रकारे
छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि आतला कपडासुद्धा कट करून घ्यायचा. आता हा असा कपडा आतमध्ये परतून घ्यायचा बघा तो, म्हणजे आपण वरच्या साईडनं जोडून घेतला होता, त्यानंतर कट करून घेतला आणि आतमध्ये परतून घेतला. आता ह्याच्यावरती टॉप सिलाईक मारून घ्यायची अगोदर. अशामुळं काय होतं, जे हँडल आहेत ते घट्ट होतात आणि पिशवीसुद्धा छान दिसते आणि टिकाऊसुद्धा येते यासाठी. आता इथं तुम्ही, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डबल सिलाईसुद्धा घालू शकता. मीसुद्धा डबल सिलाई घातली आहे आणि कपडा फोल्ड करून आतमध्ये सुद्धा अशा प्रकारे डबल शिलाई घालून घेतली आहे. बघा, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, दोन्ही साईडला मी त्याच प्रकारे कपडा जोडून घेतलेला आहे. आता हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा. बघू शकता दोन्ही भाग सेम आलेले आहेत आणि दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे. आणि अगोदरच पूर्ण म्हणजे भाग परतून घेतल्यामुळे बॅगला फिनिशिंगसुद्धा आतून खूप छान येते. आता इथं 2 इंचाचा हा असा मार्क करून घ्यायचा बंद बघा, म्हणजे 2 इंचाचा स्क्वेअर तयार करून घ्यायचा इथं दोन्ही साईडला सुद्धा, 2 2 इंचाचे, असे 2 इंच आणि असे 2 इंच. आता हे स्क्वेअर मी आज कट करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक बॅगमध्ये दाखवताना मी कट करत होते, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी कट करणार नाही. कट न करता तुम्ही कशाप्रकारे जोडू शकता बघा. आता अगोदर दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे भाग जोडून घ्यायचे. आता इथं बघू शकता मी दोन्ही साईडला याच प्रकारे शिलाई, डबल शिलाई मारून घेतली आहे. आणि आता हे कसे जोडायचं बघा, 2 बाय 2 आपण स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे. हा भाग मी कट करणार नाही, हा असा तयार करून घ्यायचा बघा. त्यानंतर त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची. अगोदर तुम्ही अजून एकदा चेक करू शकता की किती मापाचा आहे. 2 इंचवरती कोपऱ्यापासून आतमध्ये 2 इंच घ्यायचे, म्हणजे आता आपण काय करतो, कट केल्यानंतर परत आतमधली जी शॉपिंग बॅग वगैरे असते ती दिसून शकते आणि परत पाइपिंग वगैरे त्याला म्हणजे एक्स्ट्रा कपडा घेऊन जोड द्यावी लागते. मग ते करण्यापेक्षा हा असा भाग शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या साईडला जोडून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच प्रकारे जोडून घ्यायचं बघा, हा असा भाग तयार करून घ्यायचा. आणि त्यानंतर 2 इंचवरती ही अशी शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भाग कट करू शकता, पण मी या बॅगेमध्ये भाग कट केले नाहीत, वरच्या साईडला तसेच जॉईन करून घेतलेत. आता हा असा भाग या अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शिलाई मशीनवरती जॉईन करू शकता किंवा सुई आणि दोरा घेऊन हाताने सुद्धा जॉईन करू शकता. आता मी इथं सिलाई मशीनवरती जॉईन करून घेते. दोन्ही साईडचे सेम भाग जोडून घ्यायचे, म्हणजे अजिबात कट अजिबात कुठेही केला नाही या बॅगला. जशी शॉपिंग बॅग होती त्याच प्रकारे तयार केलेले आहे, अशा प्रकारे तयार झालेले आहे. बघू शकता वरच्या साईडला मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आता मी या अगोदरसुद्धा ब्लाऊज पीसपासून बऱ्याच बॅग पिशवीचे प्रकार दाखवले आहे. तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही अशा ड्रेसचासुद्धा वापर करून बॅग शिवू शकता बघा. बॅग किंवा याला बाजारी पिशवी तुम्ही म्हणू शकता, या प्रकारची तयार होते. म्हणजे ड्रेससुद्धा चांगला होता, त्याचा रियूज पण झाला आणि पिशवी पण तयार झाली. बघू शकता या प्रकारे पिशवी तयार आहे मैत्रिणीनो. आणि याच ड्रेसापासून मी अजून एकसुद्धा पिशवी तयार केली आहे, त्याचासुद्धा या व्हिडिओखाली मी शेअर लिंक करीन. तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एका जुन्या ड्रेसपासून मी ही अशी पिशवी तयार केली आहे, बघू शकता. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका.
बघू शकता या प्रकारची बॅग तयार आहे. हँडलसुद्धा त्याच कपड्यामध्ये मी तयार केले आहेत. म्हणजे जशी शॉपिंग बॅग होती त्याचप्रमाणे मी तयार केले आहे बघू शकता. आणि आतूनसुद्धा खूप फिनिशिंग बॅग होते ही, कारण अगं आपण अगोदरच भाग परतून घेतले होते त्यामुळे खूप छानसुद्धा फिनिशिंग होते. आणि आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.